नमस्कार मी डॉक्टर शोभा शिंदे स्त्रीरोग प्रसिद्ध तज्ज्ञ माउली हॉस्पिटल रुळीकांचन येथून आज आपण डबल मार्कर या टेस्टबद्दल जाणून घेणार आहोत डबल मार्कर टेस्ट करण्यासाठी साधारणपणे अडीच हजार रुपयेच्या आसपास चार्जेस लागतात ही टेस्ट महाग असल्यामुळे ही टेस्ट करणं खरंच गरजेचं आहे का आणि या टेस्टचे फायदे कोणते हे आज आपण या, जा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत डबल मार्कर ही तपासणी आईच्या रक्ताची तपासणी आहे यामध्ये आईच्या शरीरातील दोन केमिकल तपासली जातात बीटा एच सी जी आणि पॅप ए ही तपासणी अकरा आठवडे तेरा पॉईंट सहा आठवड्यांच्या दरम्यान केली जाते अकरा आठवड्यांच्या पूर्वी किंवा तेरा आठवडे सहा दिवसानंतर ही तपासणी करून चालत नाही जरी अकरा आठवड्यांपूर्वी किंवा तेरा आठवडे सहा दिवसानंतर ही तपासणी केली तरी तिचा काही विशेष फायदा होत नाही ही तपासणी बाळामध्ये क्रोमोझोमल डिफेक्ट म्हणजेच गुणसूत्रीय विकृती असण्याची रिस्क शोधण्यासाठी केली जाते गुणसूत्रीय विकृती म्हणजेच डाऊन सिंड्रोम एडवर्ड सिंड्रोम पटाव सिंड्रोम इत्यादी जर बाळामध्ये डाऊन सिंड्रोम असेल तर बेटाएच सीचे प्रमाण वाढलेले असते आणि पॅपेचे प्रमाण कमी झालेले असते जर बाळामध्ये एडवर्ड सिंड्रोम किंवा पटाव सिंड्रोम असेल तर या दोन्ही केमिकलचे प्रमाण कमी झालेले असते डबल मार्कर हे एन टी स्कॅनसोबत करणे गरजेचे असते एन टी स्कॅन आणि डबल मार्कर एकत्रित एक केल्याने बाळामधील गुणसूत्रीय विकृती शोधण्यासाठी अधिक जास्ती फायदा होतो एन टी स्कॅन ही बाळाची सोनोग्राफी आहे एन टी स्कॅन करून त्याच दिवशी डबल मार्कर केले जाते एन टी स्कॅन डबल मार्कर आईचे वय आईचे वजन आईची उंची हे सर्व एकत्रित करून बाळामध्ये गुणसूत्रीय विकृती असण्याची रिस्क तपासली जाते डबल मार्कर आणि एन टी स्कॅन या दोन्हीही स्क्रीनिंग टेस्ट आहेत या टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल असा नसतो तर तो लो रिस्क मध्यम रिस्क किंवा जास्ती रिस्क यामध्ये असतो जर रिपोर्ट लो रिस्कमध्ये असेल तर या संदर्भातील इतर तपासण्या करण्याची गरज नसते परंतु जर रिपोर्ट हा मध्यम रिस्क किंवा जास्ती रिस्क यामध्ये असेल तर डायग्नॉस्टिक टेस्ट करून घेणं गरजेचं असते डायग्नॉस्टिक टेस्टमध्ये बाळामध्ये गुणसूत्रीय विकृती आहेत किंवा नाहीत हे कन्फर्म केले जाते त्यासाठी ॲमन्योसेंटेसिस करून घेतले जाते ॲमनिओसेंटेसिसमध्ये सोनोग्राफी गायडेड बाळाभोवती पाणी काढले जाते आणि बाळाच्या पेशीचे क्रोमोझोमल ॲनालिसिस करून बाळामध्ये गुणसूत्रीय विकृती आहेत की नाहीत हे कन्फर्म केले जाते ट्रिपल मार्कर टेस्ट ही तपासणीसुद्धा एक स्क्रीनिंग टेस्ट आहे या तपासणीमध्ये बाळामधील गुणसूत्रीय विकृती असण्याची रिस्क शोधली जाते ही तपासणी गरोदरपणाच्या पंधरा ते वीस आठवड्यांच्या दरम्यान केली जाते जर सुरुवातीला अकरा ते तेरा पॉईंट सहा आठवड्यांच्या दरम्यान टी स्कॅन आणि डबल मार्कर या तपासण्या केल्या नसतील तर ट्रिपल मार्कर टेस्ट करून घेतली जाते या तपासणीमध्ये आईच्या रक्तातील तीन केमिकल तपासले जातात या तपासणीचा रिझल्ट हा हायरिस्कमध्ये असेल तर ॲम्निओसेन्टेसिस करून बाळामध्ये गुणसूत्रीय विकृती अस आहेत की नाहीत हे कन्फर्म केले जाते गुणसूत्रीय विकृती जसे की डाऊन सिंड्रोम एडवर्स सिंड्रोम पटाव सिंड्रोम या सर्वांमध्ये डाऊन सिंड्रोम अधिक कॉमन आहे डाऊन सिंड्रोम असलेले बाळ हे मतिमंद असते त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही अशी बाळे पूर्णपणे आईवडिलांवरती अवलंबून असतात त्यामुळे अशा बाळांना संभाळणे आईवडिलांना अधिक अवघड जाते प्रेग्नन्सीमध्ये हे आजार शोधण्यासाठी डबल मार्कर आणि एन टी स्कॅन या तपासण्या करणं महत्त्वाचं असते त्यामुळे जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला एम टी स्कॅन आणि डबल मार्कर करण्याचा सल्ला दिला असेल तर या तपासण्या वेळेतच करून घ्या ही माहिती आवडल्यास लाईक शेअर जरूर करा अशा माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया स्टे हॅपी स्टे हेल्दी